नमस्कार कशा आहात आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेहमीप्रमाणेच खूपच महत्वाच्या छान छान टिप्स आणि ट्रिक्स पाहणार आहोत नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा तर इथे आपली पहिली टीप आहे तांब्या पितळेच्या भांड्यांसाठी ही भांडी ठेवून ठेवूनच काळी पडतात मोठी मोठी भांडी आपल्याकडे असतात आणि याला स्वच्छ करायला गेलं तर आपला भरपूर वेळ जातो आणि मेहनतही लागते पण आजपासून तुम्हाला कोणत्याही पितांबरीचा किंवा इतर कोणत्याच वस्तूचा वापर करायची गरज पडणार नाही आणि कमी मेहनतीत ही भांडी स्वच्छ होतील तर इथे आपल्याला थोडंसं लिंबू घ्यायचं आहे लिंबावर थोडंसं मीठ टाका आणि त्याने ही भांडी अशा प्रकारे फक्त चोळून घ्या तुम्ही पाहताल खूप छान ही भांडी स्वच्छ होता त्यासोबतच देवाच्या मूर्ती देखील आपण याने स्वच्छ करू शकतो म्हणजे देवाला कोणतंही केमिकल लावायची गरज पडणार नाही आणि याचा रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे पाहू शकता याला मी असं लिंबाने घासून घेतलं लिंबू आणि मीठ वापरा जेणेकरून छान व्यवस्थित हे लवकर साफ होतात त्यासोबतच इथे आपल्याला याला स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घ्यायचं आहे जर यावरती थोडंफार पाणी राहिलं की परत पाण्याचे डाग होतात त्यामुळे व्यवस्थित स्वच्छ कोरडं करून घ्या यानंतर आपली जी टीप आहे ती आहे काकडीसाठी छोटासा काकडीचा तुकडाही तुम्हाला खूप जास्त काम येऊ शकतो कारण की काकडीमध्ये प्रोटीन फायबर विटॅमिन सी विटॅमिन के काप्स मॅग्नेशियम पोटेशियम मॅग्नीज आणि अँटी ऑक्सिडेंट असे भरपूर पोषक तत्व असतात त्यामुळे फक्त काकडीला एकदा असं वापरून पहा तुम्हाला खूप फायदा होईल आता उन्हाळ्यामध्ये कुठे बाहेर गेलं आणि अचानक घरी आलं तर खूप जास्त थकल्यासारखं होतं ऊन लागतं त्यासोबतच आपल्या स्किनवरती देखील उन्हाचा खूप जास्त प्रभाव पडतो स्किन टॅनिंग होते त्यासोबत त्वचा काळी पडायला लागते आणि असं होऊ नये यासाठी आपल्याला ही जी खिसलेली काकडी आहे ती चेहऱ्यावरती हातावरती पायावरती देखील तुम्ही लावू शकता अशा प्रकारे लावायची आहे चेहऱ्यावरती लावून पाच मिनिट असं शांत बसा तुम्हाला खूप छान रिलॅक्स फील होईल पूर्ण तुमचा थकवा निघून जाईल त्यासोबतच तुमची जी स्किन टॅन झाली होती ती देखील अगदी व्यवस्थित होते आपला चेहरा ग्लो करायला लागतो असंही आपण याला फेसपॅक म्हणून वापरू शकतो जर तुम्हाला बाहेरून आल्यानंतर याला खिसायला वेळ द्यायचा नसेल तर तुम्ही याला खिसून देखील दोन तीन दिवसासाठी एखाद्या बंद झाकणाच्या डब्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवू शकता जेणेकरून हे टिकून फ्रेश राहतं पण फ्रेश खिसायला देखील जास्त वेळ लागत नाही त्यामुळे नक्कीच अशा प्रकारे हे ट्राय करा किंवा अशा प्रकारे फक्त याचा ज्यूस जरी काढून तुम्ही चेहऱ्यावरती लावला तरी चालेल खूप छान तुम्हाला रिलॅक्स फील होईल त्यासोबत चेहऱ्यावरील दाग घालण्यासाठी देखील आपण याचा उपयोग करू शकतो यानंतरची आपली टीप आहे चार्जरसाठी आता आजकाल आपण चार्जर तर एवढं वापरतो की घरामध्ये चार पाच चार्जर असतात पण अशा प्रकारे ते तुटायला लागतात आता हे चार्जर तुटलं की करंट लागण्याची देखील खूप भीती असते आणि भरपूर वेळा अशा प्रकारे चिकटपट्टी आपण लावतो जी की खूपच चिकटपट्टी असते त्या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारची चिकटपट्टी लावली पाहिजे जी की आपण इलेक्ट्रिक कामासाठी वापरतो आणि ही चिकटपट्टी एकदम परफेक्ट असते चार्जरला लावण्यासाठी कोणतीही ट्रान्सपरंट किंवा दुसरी चिकटपट्टी अजिबात लावू नका त्यामुळे अपघात होणारा टळणार नाही तर ही चिकटपट्टी लावा जेणेकरून करंट लागणार नाही त्यासोबतच आपलं चार्जर खराब होत नाही तर ही योग्य चिकटपट्टी निवडणं खूप गरजेचं आहे कारण की यामुळे खूप मोठा धोका टळू शकतो छोटीशी गोष्ट आहे पण महत्वाची आजच हा उपाय करा आता हे चार्जर वरचा भाग फक्त निघालेला आहे आतमधील वायर सेफ आहेत पण वरचं रबर खराब झालं की वायर देखील खराब होऊ शकतात त्यामुळे अगोदरच मी याला टेप लावून घेत आहे नक्की तुम्ही पण ट्राय करा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोच असला मला ते कळेल घरामध्ये छोटे छोटे लहान मुलं असतात चार्जरचा आपण नेहमी वापर करतो बटन बंद करत नाही बोर्डवरती लागलेले असतात त्यामुळे हा उपाय करणं खूप गरजेचं आहे कारण की खूप अगोदरही अशा प्रकारचे अपघात झालेले आहेत त्यामुळे हे अपघात टाळा आणि आजच हा उपाय करा त्यामुळे तुमचे भरपूर पैसे वाचतील आणि कोणती दुर्घटना होणार नाही त्यासोबतच आजची जी आपली महत्वाची जी टीप आहे ती आहे आपल्या फ्रीजमध्ये आपण भरपूर वस्तू ठेवतो तेही मध्ये अशा प्रकारच्या कॅरीबॅगमध्ये आता या कॅरीबॅगमध्ये ठेवलेल्या ज्या वस्तू असतात त्या लवकरच खराब देखील होतात तुम्ही पाहिला असेल कारण की आपण याला गाठ मारून ठेवतो पण यामध्ये पाणी सुटल्यासारखं होतं आता या वस्तूमध्ये पाणी सुटल्यासारखं झालं की लगेच ही वस्तू नाचायला लागते नक्कीच तुमच्यासोबतही असं होत असेल पण जर तुम्हाला एखाद्या तुमच्या फळभाज्या जास्त दिवस टिकवून ठेवायच्या असतील तर तुम्हाला कॅरी बॅग पॉलिथिन न वापरता एक छोटस काम करायचं आहे जेणेकरून तुमच्या हे सर्व फळभाज्या भरपूर दिवसासाठी टिकून राहतील आता खास करून उन्हाळ्यामध्ये खूप जास्त अशा भाज्या महाग होतात त्यामुळे यांना व्यवस्थित ठेवणं खूप गरजेचं आहे यामुळे अन्न वाया जात नाही त्यासोबतच भरपूर पैशांची बचत होते तर आपण इथे पॉलिथीन न वापरता पेपर बॅग वापरायच्या आहेत तर पेपर बॅगमध्ये तुम्ही जर अशा फळभाज्या ठेवल्या तर तुम्ही पाहताल तुमच्या कॅरी मध्ये जर फळभाज्या दोन दिवसात खराब होत असतील तर या पूर्ण पेपर बॅगमध्ये तुमच्या फळभाज्या पंधरा दिवस देखील फ्रेश राहतात एवढा फरक तुम्हाला जाणवेल खूप जास्त फायदा होतो आणि त्यासोबतच पॉलिथिन देखील आपल्या पर्यावरणासाठी चांगल्या नाहीत त्यामुळे पेपर बॅगचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे तुमच्याकडे जर पेपर बॅग नसेल तर तुम्ही न्यूज पेपरमध्ये देखील गुंडाळून याला ठेवू शकता यानंतरची आपली टीप आहे शेंगदाण्यांसाठी बाजारातून शेंगदाणे आणले की आपण पाहतो लवकरच हे खराब होतात पण याला जर दोन पद्धतीने तुम्ही व्यवस्थित ठेवलं तर नक्कीच तुमचे शेंगदाणे कधीच खराब होणार नाहीत एकतर यामध्ये किडा लागतो किंवा याचा पूर्ण टेस्ट बदलून जातो अगदी खराब लागायला लागतात तर असं होऊ नये यासाठी आपण एकतर हे पूर्ण पॅकेट तुम्हाला जर सध्या वापरायचं नसेल तर याला तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून द्या फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे अगदी हे भरपूर दिवस फ्रेश राहतं आणि अजिबात खराब होत नाही पण तुम्हाला जर वापरायचे असतील याचा जर तुम्हाला पावडर बनवायची असेल किंवा लाडू बनवायचे असतील चिवड्यामध्ये टाकायचे असतील तर त्यामध्ये भरपूर दिवस शेंगदाणे राहतात तर ते खराब थोड्या दिवसानंतर लागायला लागतात पूर्ण आपण जे पदार्थ बनवला आहे त्याची टेस्टच बदलून जाते तर असं होऊ नये यासाठी शेंगदाणे नेहमी वापरण्या अगोदर आपण याला उन्हामध्ये ठेवलं पाहिजे कारण की बाजारातून जेव्हा आपण शेंगदाणे घेऊन येतो त्यावेळेस ते ओले असतात आणि असेच ठेवले तर ते लवकर खराब होतात उन्हामुळे छान कडक वाळवून घ्या जेणेकरून पदार्थही खराब होणार नाहीत आणि याला छान भरपूर दिवस आपल्याला टिकवून ठेवता येईल यानंतरची आपली टीप आहे सुईसाठी या अगोदर आपण सुईचा काही ना काही शिवण्यासाठी उपयोग केला आहे पण आज आपण याचा थोडासा वेगळा उपयोग करणार आहोत तुमच्याकडे जर मोठी सुई असेल तर तुम्ही ती देखील घेऊ शकता किंवा अगदी छोटी जरी सुई असेल तरी तर आपलं काम होणार आहे तर इथे आपल्याला घ्यायचं आहे थोडासा कापूस आणि जर तुम्हाला सुई वापरायची नसेल तर तुम्ही इथे अगरबत्तीची काडी देखील वापरू शकता आणि इथे थोडासा कापूस घेऊन असा पातळ आपल्याला पसरवून घ्यायचा आहे इथे तुम्हाला किती हे छोटं मोठं बनवायचं आहे त्यानुसार अशा प्रकारे कापूस घेऊन याला पातळ आपल्याला छोटा मोठा आकार द्यायचा आहे आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते यानंतर आपण ही सुई घेणार आहोत आणि सुई आपल्याला या कापसावरती ठेवून अशा प्रकारे गोल गोल फिरवून घ्यायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मी एक रफ सरफेस वापरलेला आहे कारण की काय होतं गुळगुळीत भागामध्ये हे असं गोल फिरवल्या जात नाही त्यामुळे काहीतरी एक थोडासा असा ओबडधुबड भाग घ्या जेणेकरून व्यवस्थित यावरती ही आपली वाद तयार होते तर पाहू शकता इथे मी छोट्या सुईने देखील तुम्हाला वाट करून दाखवत आहे आणि मोठ्या सुईने देखील अगदी खूप कमी वेळामध्ये अशा आपण भरपूर वाती तयार करू शकतो कारण की बाजारामध्ये वाती अशा प्रकारच्या खूप महाग मिळतात आणि अखंड वात तुम्हाला जर लावायची असेल अखंड दिवा लावायचा असेल तर त्यासाठी अशा प्रकारच्या वाती खूप कामी येतात भरपूर वेळ जळतात मोठी देखील आपल्याला लांब अशी वात यामुळे तयार करता येते त्यासोबतच दिवाळीमध्ये किंवा जास्त कुठे दिवे लावायचे असतील तर एक एक वात करत बसण्यापेक्षा अशा प्रकारे वाती तयार करा कमी वेळात भरपूर वाती तयार होतील आणि पाहू शकता अगदी छोटीशी जर तुम्हाला दिव्यासाठी वात हवी असेल तर आपण सुईवरती याला छोटा आकार देखील नक्कीच तुम्हाला भरपूर वेळ वाचवता येईल आजच ट्राय करा आणि पाहू शकता फक्त इथे आपल्याला असा थोडासा कापूस घेऊन पसरवून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला हे पातळ अशी वात तयार करता येते यामध्ये कापूसही कमी लागतो आणि ही अखंड ज्योत साठी तर खूपच कामी येणारी वात आहे कारण की एकदा लावली तर भरपूर वेळ आपल्याला पाहायची गरज पडत नाही अगदी खूप वेळ मंद मंद छान आपला दिवा चालतो आणि आपल्याकडे अशा छोट्या मोठ्या सुया असतातच नक्कीच आपण या पद्धतीने आप वाती भरपूर तयार करू शकतो अगरबत्तीची काळी वापरायची म्हणलं तर त्याचा वरचा मसाला आपल्याला काढून टाकावा लागतो त्यासोबतच तर अगरबत्ती वाया जाते आणि काळी देखील तुटायची भीती असते तर सुईने तुम्हाला भरपूर वेळ बिंदास्त अशा वाती बनवता येतील कमी वेळामध्ये जास्त वाती तयार होतील आणि हो, हो व्हिडिओ थोडासा जरी युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद